नमस्कार, ONI न्यूज इंडिया में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ कंचन। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। सालिकासा तहसील के शिव सैनिकों ने की खास कारों की समस्याओं पर पहल। दो महीने के लॉकडाउन के चलते आम नागरिकों के साथ ही बड़े व्यापारियों को लॉकडाउन के कारण परेशानियों का सामना करना पड़ रहा है। सभी व्यापारियों के धंधे मंदे हो गए हैं, जिससे आर्थिक मंदी आ चुकी है। वहीं काश्तकारों की समस्याएं रोज की तरह बढ़ती ही जा रही हैं। शासन ने काश्तकारों की अनेक समस्या दूर कर उनका समाधान किया है, पर शासन का दुरुपयोग करने में कई संस्थाओं पर काश्तकारों की तरफ से आरोप सिद्ध किए जा रहे हैं। वहीं सालिकासा तहसील के सहकारी भाग गिरनी संस्था पे सालिकासा शिवसेना विभाग प्रमुख सिद्धार्थ डोंगरी ने इन्हीं काश्तकारों की समस्याओं को लेकर के कई आरोप किए हैं। आपले नाव सांग। सिद्धार्थ डोंगरे। आपण कोणत्या पदावर आहात? शिवसेना विभाग प्रमुख। सालिकासा। काय मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे तुमच्याकडे? शेतकऱ्यांचे मुद्दे म्हणजे की भातगिरणी 113 मध्ये सालिकासा येथे शेतकऱ्यांना कट्टे वापसी करण्यात येत नाही। प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 25 रुपये ते अंदाजे 50 रुपयांपर्यंत प्रत्येक क्विंटलवर घेतले जातात व त्यांना धर्मकाट्याची कोणतीही पावती देण्यात येत नाही। आणि पावती देण्यात आली तर साधे कागदावर पावती देण्यात येत आहे, धर्मकाटा बंद आहे असे सांगितले जाते। व ते देण्यासाठी तेथील लोक नकारतात व कट्टे देत आहो असे बोलतात आणि देत नाही आणि कट्टे लिहून झाले असे बोलतात। नाव सांगा तुमचं। नाव टेकचंद बिरीदार कटरे। कोणत्या गावी राहत आहे? निंबा। काय प्रकरण झालं सोसायटीमध्ये तुमच्या धान संदर्भात? मी 2 गाडीमध्ये 262 धान आणलं। त्यामध्ये किती धानची त्यांनी नोंदणी केली? धर्मकाट्यावर 90 क्विंटल 40 किलो झाले होते। हां, आणि सोसायटीमध्ये त्यांना आम्हाला पावती दिला फक्त 86 क्विंटल। 86 क्विंटल तशी काही पावती दिला का तुम्हाला? ती पावती दिली होती ती, पण ती पावती धर्मगाडीत त्यांच्याजवळ राहिली आणि मग त्यांना दुसरी पावती दिली, ती आहे माझ्याकडे। ती पावती दाखवा।